रोहियोचा महिलांनी लाभ घ्यावा. पीडीओ बाडकर. खडकलाट येथे महिलांना मार्गदर्शन. महिला मोठ्या संख्येने उपस्थिती. भारत सरकारकडून गेल्या 15 वर्षापासून संपूर्ण देशात महात्मा गांधी राष्ट्रीय उद्योग खात्री योजना राबवण्यात येत आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात येत आहेत. आता महिलांच्यासाठी महिलांच्याकडून रोहिओ राबवण्यात येत आहे. याचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन खडकलाट ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी कांतेश बाडकर यांनी केले. ते खडकलाट येथील छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाज सांस्कृतिक भवनात आयोजित महिलांच्या मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा यल्लवा गावडे या होत्या. प्रारंभी रोहिओ तालुका संयोजक उमेश मळगी यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. ही महिला काय पुस्तव याकन्न नाव आचरण मारता देवी एंबुदन्न स्वल्प मट्टी हेळ्ता इदे. ನಮ್ಮ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಉದ್ಯೋಗ ಖಾತ್ರಿ ಯೋಜನೆ ಏನದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಸತತವಾಗಿ ಇವತ್ತಿಗೆ ನಾವು 15 ವರ್ಷ ತನಕ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿಬಿಟ್ಟದ. 15 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ನಿಪ್ಪಾಣಿ ಮತ್ತು ಚಿಕ್ಕುಡಿ ಎರಡು ಭಾಗಗಳನ್ನ ಕೂಡ ಬಿಟ್ಟಿದ್ದು. ಈಗ ಏನಾಗಿದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಡಿವೈಡ್ ಆಗಿಬಿಟ್ಟದವ. ನಿಪ್ಪಾಣಿನ ಬೇರೆ ಆಗಿಬಿಡ್ತು, ಚಿಕ್ಕುಡಿನ ಬೇರೆ ಆಗಿಬಿಡ್ತು. ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕು, ಚಿಕ್ಕುಡಿ ತಾಲೂಕು ಆಗಿಬಿಡ್ತು. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಪ್ರತಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯಲ್ಲಿ ಯಾರು ಬಡ ಕೂಲಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗದಾರ ಅಥವಾ ಯಾರು 5 ಎಕರೆ ಒಳಗಡೆ ರೈತರದಾರ ಅಂತಹ ರೈತರಿಗೆ ಬಡ ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಒಂದೇ ಒಂದು ಅವಕಾಶ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಉದ್ಯೋಗ ಖಾತ್ರಿ ಯೋಜನೆ. ಎಲ್ಲರೂ ಹೊಲದಲ್ಲಿ ಕಸ ತೆಗೆಯೋದು ನಿಮ್ಗೆ ಅವಕಾಶ ಬಂತು, ಕಸ ತೆಗೆ ಕೂರಿ ಅಲ್ಲಿ ನಾವು ತಕರಾರು ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. ಬಟ್ ನಮ್ಮ ನಿಮಗೆ ಯಾವುದೋ ಅಲ್ಲೂ ಕೆಲಸ ಇಲ್ಲ, ಏನೋ ಬರಗಾಲ ಬಿದ್ದಾಗ ನೀವು ಏನಾದ್ರೂ ನಮಗ್ ಕೆಲಸ ಇಲ್ಲ, ನಾವು ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದೀವಿ ಎಂಬುದನ್ನ ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಭಾವನೆದ ಬಂತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನೀವೇನ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಗೆ ಬರೀಂದ್ರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಿಮಗ ಖಡಾಖಂಡಿತವಾಗಿದ್ದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಿಮಗೆ ನಾವು ಕೆಲಸ ಕೊಡುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ನಾನು ಇಲ್ಲಿಂದ ಹೇಳ್ತೇನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಅದಾರ, ಅಂಗನವಾಡಿ ಟೀಚರ್ಗಳು ಅದಾರ, ಇವ್ರಿಗೆ ನಾನು ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನಿಮ್ಮ ಏನು ಪೋಷಣ ಅಭಿಯಾನದಲ್ಲಿ ಏನು ವಿಕೆಟ್ಗಳನ್ನ ತಗೊಂಡ್ ಬರ್ತಿರ್ತಾರ, ಅವಾಗೊಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತಾರೆ ಪಾಪ ಬಡವ್ರು ಬಂದಾಗ ನಮ್ ಕೆಲಸ ಇರ್ರಿ, ನಮ್ ಮನೆಯಲ್ಲೇ ಇದೀವಿ, ಏನಾದ್ರೂ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ನೀವು ಹೇಳಿದ್ದೇನು ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಉದ್ಯೋಗ ಖಾತ್ರಿ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸದ ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಬೇಡಿಕೆ ಸಲ್ಲಿಸ್ರಿ. ಬೇಡಿಕೆ ಸಲ್ಲಿಸಿದಾಗ ನಿಮಗೆ 10 ದಿನದಲ್ಲಿ ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ತೇವಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯಿಂದ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದೆ. ಈಗ ನೀವು ಏನಾದ್ರೂ ಬಡವರು ಕಸ ತಿಂಗಲಿಕ್ಕೆ ಹೋದ್ರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಿಮಗೆ 150 ರೂಪಾಯಿ, ಗಂಡು ಹೆಣ್ಣಿಗೆ ಸಮಾಂತರ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ, ಗಂಡಿಗೆ 200 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತಾರ, ಹೆಣ್ಣಿಗೆ 150 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತಾರ. ಬಟ್ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನಾಗಿರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಉದ್ಯೋಗ ಖಾತ್ರಿ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ಗಂಡಿಗೂ ಸಮಾನಾಂತರ ಕೂಲಿ, ಹೆಣ್ಣಿಗೂ ಸಮಾನಾಂತರ ಕೂಲಿ ಕೂಡ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ, 275 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತಾ ಇದೀವಿ ಒಂದು ದಿನಕ್ಕೆ. ಎಷ್ಟು 275 ರೂಪಾಯಿ ಅಂದ್ರೆ ವಾರಕ್ಕೆ 2000 ರೂಪಾಯಿ ನಿಮ್ಮ ಅಕೌಂಟ್ಗೆ ಜಮಾ ಮಾಡುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಉಪಸ್ಥಿತ ಸರ್ವ ಮಾನ್ಯವರಂಚಾ ಪುಷ್ಪಹಾರ ಅರ್ಪಣ ಕರುನ್ ಸತ್ಕಾರ ಕರ್ಣ್ಯಾತ್ ಆಲೆ. ಪಿಡಿಒ ಬಾಡ್ಕರ್ ಮನಾಲೆ, सरकारकडून महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यानुसार वर्षातील 100 दिवस सरकारकडून काम देण्यात येते. प्रत्येक दिवशी 275 रुपये पगार देण्यात येतो. पुरुषांना व महिलांना समान वेतन दिले जाते. महिला काम नाही म्हणून घरी न बसता कामावर जावे. शिवाय आपल्या 5 वर्षाच्या आतील मुलांना देखील कामावर घेऊन जाता येते. त्या मुलांना सांभाळण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते. गावातील आशा कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका आणि प्रतिष्ठित महिलांनी कामाला नाही आले तरी चालेल, पण आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरात कोणी गरीब, गरजू आणि कामाच्या शोधात असणाऱ्या महिलांना रोहिओची माहिती द्यावी आणि त्यांना ग्रामपंचायतीला पाठवून काम करण्याची व स्वावलंबाने जगण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी सूचना केली. यावेळी तालुका रोहिओ संयोजक रणजित, ग्रामपंचायत सदस्य किरण येलुरे, अश्विनी पाटील, धर्मस्थळ ग्रामा अभिवृद्धी योजनेचे अन्नप्पा होविनमणी, सुनील कोळी यांनी ही मनोगत व्यक्त केले. ग्रामपंचायत अध्यक्षा यल्लवा गावडे यांनीही महिलांना रोहिओचे लाभ घेण्याची विनंती करून ग्रामपंचायतीकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित महिलांनी अनेक प्रश्न विचारले, त्याला संयोजकांनी सविस्तर उत्तर दिले. यावेळी महातेश शिरगावे, शिवानंद वाळवे,
अनिल केरगुटे, महेश मडिवाळ, अप्पासाहेब थरकार, शिवाजी डोणगे, महादेव साळुंगे, आशा कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका, शिक्षिका, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेश मळगी यांनी आभार मानले.